नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रात आपण शेळीपालनाबरोबर जी शेतीविषयी रिलेटेड तसेच ज्या आपले कारवान हाउंट किंवा जी आपल्या महाराष्ट्रातील मानली गेलेली ब्रीड आहे किंवा भारतातील जी देशी ब्रीड आहे याविषयीसुद्धा आपण माहिती घेणार आहे. तर आपण सरांना विचारूया, सर त्यांचा पूर्ण परिचयही सांगतील, कारण मी सरांना पहिल्यांदाच भेटलो आहे. त्यांचा परिचय सांगतील, तसंच आपल्याही जी डॉग्रेस वगैरे असते यासंबंधी काय असते कसं असतं हे सरांकडून आपण अधिक माहिती जाणून घ्या. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचं पहिलं पूर्ण नाव आणि आम्हाला ॲड्रेस सांगा आणि कसं सुरुवात करायची याबद्दल एक थोडक्यात सांगा. माझं पूर्ण नाव कृष्णा उमाजी कापसे, राहणार पुसेगाव प्रॉपर, शिक्षक कॉलनीत राहतो. मला 4th-5th असल्यापासून नाद आहे, त्यामुळे बऱ्याच दिवसापासून असल्यामुळं काय पिल्लांचं रेट पण बऱ्यापैकी चांगलं आहेत. म्हणजे जातीची ओळख म्हणतात, कुठली जात म्हणायची? ही पंजाब ग्रेहाउंड. पंजाब ग्रेहाउंड. आणि आपल्या महाराष्ट्रात असं त्याला काय म्हणतात? महाराष्ट्रात सुद्धा पंजाब ग्रेहाउंड. कारवान एक खेळ आहे? नाही नाही, ती टोटल डिफरंट लाईन आहे. रेससाठी? हो, रेससाठी ही कारवान म्हटलं जातं. रेससाठी पंजाब ग्रेहाउंड. पंजाब ग्रेहाउंड, बरोबर. आणि जी ओळख जर म्हणलं, असं ओळख म्हणजे कशी ओळख आहे वरबली सांगा थोडीशी. वरबली म्हणजे एकदम ह्याचं स्ट्रक्चर पाळण्यासाठी झालेलं असतं आहे, आणि एकदम पाय एकदम नाजूक असतात, दिसायला एकदम देखूनपणा. कारवान हाऊंडचे कान असे चपटे असतात पुढं आणि ह्याचे माग असतात. काही काही ग्रेहाउंड उभे पण करते. म्हणजे जर समजा ओळख म्हणली तरी नाक पुढे मोठं असणं, लांबी जास्त असणं, जमिनीपासून उंची जास्त, शेपूट लांब. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याचं स्पीड जे असतंय ते एकदम जास्त असतंय कारवान. हा, स्प्रिंटर साठी हे जास्त वापरले जातात. होय. आणि जर समजा एखादे समजा नवीन व्यक्ती आहे आपल्या इथं कोण, त्याला जर करायचे आहे नवीन घ्यायचे तर असं मिळू शकते का आपल्या भागात? हो, मिळू शकते. जर तुमच्या संग संपर्क केला, सरांचा ऍड्रेस पण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. सर तुमच्या बरोबर बातचीत जर करायची असेल तर तुम्ही त्यांच्याबरोबर बोलू शकताय. तर आपण आधीच माहिती घेऊ त्यांच्याकडून. आणि मला एक सांगायचं, डेलीचं रुटीन काय करायचं, एक पाळायचं म्हणलं तर असं नॉर्मल काय, एक 25-26 दिवसाचं डोळं उघडलं की पिल्लो आणायचं. त्यानंतर त्याला रॉयल कॅनिन म्हणून डॉग फूड येतं. रॉयल कॅनिन येतं, पेडेग्री येतं, बरे 5-6 प्रकार आहेत. NND आहे. हे डॉग फूड आणून त्याला एक 7-8 महिनं खायला द्यायचं आणि तिथून पुढं ट्रेनिंग द्यायचं बाहुल्यावर. म्हणजे डमी एक येतो, त्याला आपलं रशीला बांधून ओढलं की ते मनानं शिकतंय काय, त्याला म्हणजे जास्त काय वेगळं करावं लागत. रक्तातच आहे ते? हां, रक्तातच आहे. आणि पळणं म्हणजे त्याचा हेच आहे. त्याला 2 दिवस ओढलं नाही तर त्याला यायड लागले होत खेळायला. म्हणजे पळण्यासाठी जा ब्रीड असल्यामुळं पुन्हा नंतर एक 14-15 महिने झालं की रेसवर काढतात. मग 15 महिन्यानंतर रेसवर? हो. आणि आयुष्यमान किती असते कुत्र्याचं? आयुष्यमान 10 वर्ष. रेससाठी 2 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत पोळू शकते. 2 ते 5 वर्ष? हो. आणि ह्या कुत्र्यामध्ये जर समजा एक कमीत कमी किंमत काय राहू शकते का अंदाज? पिल्लाची किंमत आता 5,000 पाक 1.5-1.5 लाखापर्यंत आहेत. म्हणजे जशी क्वालिटी किंवा जशी क्वालिटी आई वडील जसे पडलेत तसं त्याची ब्लड लाईन पकडून घ्यायचं. हो. तर हे जे नाव आणि ब्लड लाईन काय सांगू शकते त्याच्याबद्दल? ह्याचं नाव टारग्या काय मॅटर आहे आणि ह्याच्या वडिलांचं नाव रेंजर आहे. आणि रेंजरच्या वडिलांचं नाव टँगोपा, जे म्हणजे बाहेरच्या देशातून इम्पोर्ट. आणि आईचं नाव रॉक्सी आहे. म्हणजे ती बघ, साऊथ आफ्रिकेमध्ये पण आपण कधी टीव्हीमध्ये पाहिलं असेल ती पाळणारी कुत्री, ती ह्याच्यातलीच म्हणजे त्यांच्याच गोतावळ्यात. मेनली हे ब्रीड फक्त ऑस्ट्रेलिया, आयर्लंड ह्याच्यात जास्त प्रमाणात रेस होते. आणि आपल्या भागात त्याला क्लायमेट सूट होते का? हो, 100% पंजाबमधून जरी आणलं काय अडचण नाही. काहीच अडचण. आणि औषध पाणी काय वेगळं असं करायला लागेल? काही सुद्धा नाही. लिव्हर टॉनिक एक असते, मल्टी स्टार्पेड असते, म्हणजे मल्टीव्हिटॅमिन, लिव्हर टॉनिक आणि कॅल्शियम, या 3 गोष्टी कंटिन्यू असले काहीच कुत्र्याला अडचण नाही. आणि म्हणजे मालकाबर लॉयल कुत्रा म्हणजे असं काय अग्रेसिव्ह नाही, पिडबुल वगैरे तसं नाही? नाही. याला बघून पहिल्यांदा भीती वाटते? नाही. पाळावं की नाही? हे पाळायसाठी फक्त ब्रीड झालेला आहे. अजिबात मालकाला चावत सुद्धा म्हणजे रागानं सुद्धा बघत नाही एवढ्यापर्यंत. आणि याच्यामध्ये काय असं नक्या वाजतं की आपल्या गावाकडं 5 नक्या 6? नाही नाही, यांचं फिक्स 18 नक्याच. 18 नक्यापेक्षा? आणि विशेष काय बघायचं समजा एखादं घ्यायचंच म्हणलं एखाद्याला, तर विशेषतः मग काय म्हणून बघून घ्यायचं घ्यायचं? नाही, उदाहरणार्थ तुम्ही सांगा की तुमच्या अनुभवानुसार एवढ्या दिवसाच्या काय पायाचे जे हे असते जाडी जी असते ती जाड पाहिजे, थोडी पाय मजबूत पाहिजे. हां, पाय मजबूत पाहिजे. डोकं जेवढं लहान असेल तेवढं ते दिसायला चांगलं दिसते. ते मी पहिले काय दिवसापूर्वी की त्याच्या तोंडात बांगडी गेली पाहिजे असं काय असतं? नाही नाही, तसं नाही. तसं काय कुठल्याच कुत्र्याला म्हणायचे आपल्या काळात? हां, ज्याचं जास्त निमुळत तोंड ते दिसायला जरा, म्हणजे त्याचा एरोडायनामिक लुक पाहिजे वाढताना त्याला जमलं पाहिजे. तर सर तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा आमच्या बघणार. माझा मोबाईल नंबर 79-72-19-09-04.
तर मित्रांनो, कुणालाही ग्रेहाउंड संबंधी अधिक माहिती पाहिजे असेल, सराबरोबर संपर्क करा, तुम्हाला योग्य ती माहिती देतील. त्याचबरोबर तुम्हाला प्राणी खरेदी करायचे असतील, मोठा जरी पाहिजे असेल तरी सरांच्याबरोबर संपर्क करा, तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल आणि योग्य तो माल मिळेल. ह्याच्यामध्ये कलरमध्ये सर म्हणलं तर अजून कलर भरपूर असतात, म्हणजे ब्लॅक आहे, जास्त करून ब्लॅकच असतो. ब्लॅकला मान्यता? हां, मान्यता नाही. आपल्या इकडे जरा डिमांड कमी आहे ब्लॅकची. फक्त काय बॅग जे बॅग जे आजोबा पणजोबा यांचे येतात ते जास्त करून ब्लॅक आहेत. बरोबर. बाहेरच्या देशात थंडी असल्यामुळं काय होतंय, तिथं ब्लॅक कुत्र्यांचा जास्त वापर केला जातो. तसं आपल्या इकडे गरमी असते, त्यामुळे आपल्या इकडे व्हाईट कुत्र्यांना जास्त मागणी. आपल्याकडे कारवा नाही, ती पाळणार नाही ना? नाही, एवढं स्पीड नाही पाळणार पण. हां, नाही पळत एवढं, ह्याची बरोबरी नाही औषध. बरोबर, म्हणजे एकदम डिफरंटच ब्रीड आहे. नाही तर मित्रांनो, सरांच्याबरोबर आपली बातचीत झालेली आहे, तर अशीच आपण रेग्युलर मुलाखती घेणार आहे. पहिला हा व्हिडिओ चालला, तुम्ही कॉमेंट करा, अधिक माहिती आपण देऊ. याच्यानुसार आपण सरांच्या नेक्स्ट मुलाखत बी काही दिवसातच देणार आहोत. तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत नमस्कार.